वरूनच चालतो. लाडकी बहीण योजनेवरून नाना पटोले यांनी ही तुळशी बहीण योजना आहे असं म्हटलंय त्यांनी. ते ठीक आहे, त्यांना तसं वाटत असेल तर आपला आमचा जे बहीण आहे त्यांचा आपले आमचे जे बहीण आहे त्यांचा अपमान केल्यासारखा झाला असा प्रकारचं बोलणं. म्हणजे आम्ही 17 तारखेला जे जे अर्ज आमच्याकडे आलेले आहेत या राज्यामध्ये जवळजवळ 1.5 कोटीपर्यंत अर्ज आम्ही मंजूर केले राज्य सरकारने, आणि 17 तारखेला आपण बघणार की 2 महिन्याचा 3000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल. अजित पवारांच्या लोकसभेमध्ये सुमित्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दिल्लीच्या नेत्यांनी दबाव केला होता असा आरोप रोहित पवारांनी केला आहे. आता विधानसभेमध्ये दादांवर तसाच दबाव माझ्या मतदारसंघात आणणार आहे. नाही तसं काय नाही आहे, ते रोहित पवारांना विचारा काय झालं, दिल्लीचे कोण बोलले त्यांना रोहित पवाराला माहीत आहे, त्यांच्याकडून आपण नाव विचारून घ्या. परंतु आमच्याकडे तसं काय चालत नाही. आमचे नेते अजितदादा पवार आहेत, आमचे मुंबईलाच आमचे नेते आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून आमचं कार्यालय मुंबईवरूनच चालतो.